देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात निधन झालं आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेरीस बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शाहरुख गोळवाला यांच्या देखरेखीखाली रतन टाटांवर उपचार करण्यात येत होते. इतकंच नाही तर ब्रिज कँडी रुग्णालयातील चौथा मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचं निधन झाल्याने भारतासह जगभरात त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशिरा ब्रिज कँडी रुग्णालयात जाऊन रतन टाटांचं अखेरचं दर्शन घेतलं. टाटांच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 86 वर्षीय रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 3,800 कोटींच्या व्यापाराचं साम्राज्य असताना त्यांनी त्यातील 65% संपत्ती दान केली होती. परिणामी त्यांची जगभरात मोठी चर्चा झाली. या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटांना ओळखलं गेलं. 2008 साली भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. याशिवाय ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑर्डर ऑफ ब्रिटिश यांसारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही रतन टाटांना मिळालेले होते. रतन टाटांना भारतरत्न देण्याच्या मागणीने काही महिन्यांपूर्वी जोर पकडला होता. यासाठी हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली. परंतु हायकोर्टाने विनम्र नकार दिल्यानंतर स्वतः रतन टाटांनी हे थांबवण्याची मागणी केली होती. एअर इंडिया, टाटा कंपनी यांच्यासारख्या अनेक उद्योगांची पायाभरणी करून ते यशस्वीपणे चालवून दाखवणारा अवलिया उद्योगपती गेल्याने अनेकांकडून शोक व्यक्त केला जातोय.